शिष्यवृत्ती सरावासाठी प्रश्न, काटकोणाचा आकार इंग्रजी कोणत्या अक्षरासारखा असतो? उत्तर आहे एल, पर्याय क्रमांक दोन, बरोबर पर्याय क्रमांक दोन. दुसरं, वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे काय असते? वर्तुळ, त्रिज्या, व्यास, जीवा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, त्रिज्या, बरोबर उत्तरांना इथे गोल केलेले आहे. तिसरा आहे, टिंबटिंब ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. पर्याय आहे दोन, तीन, एक, सहा, बरोबर उत्तर आहे एक, पर्याय क्रमांक तीन. तीनही उत्तरं बरोबर आदित्यने नोंदवलेली आहेत. अभिनंदन आदित्य. आता पुढचं आपण कावेरीचं लिहिलेलं बघू. योग्य उत्तराला गोल करा. प्रश्न पहिला, दहा साठी कोणते रोमन चिन्ह वापरतात? एक्स, वाय, झेड, ए, बरोबर आहे एक्स. नंतर आहे, समान अंश असलेल्या अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो, लहान असतो, बरोबरीचा असतो की समान असतो? बरोबर उत्तर आहे लहान असतो, पर्याय क्रमांक दोन. नंतर आहे, अपूर्णांकाचे अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत किती असते? चार असते, दोन असते, तीन असते की एक असते? बरोबर उत्तर आहे एक असते, पर्याय क्रमांक चार. कावेरीने तीनही प्रश्न बरोबर गोल रंगवलेले आहेत. कावेरी, अभिनंदन. आता आपण श्रावणीची वही पाहूया. बघू श्रावणी, पहिला आहे एक मिनिट, बरोबर इथं पकड बाळा, किती सेकंद? उत्तर आहे साठ सेकंद, पर्याय क्रमांक एक, तिने बरोबर गोल केलेला आहे. दुसरा आहे, आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक टिंबटिंब. उत्तर आहे दोन गुणिले रुंदी, पर्याय क्रमांक तीन, हा पर्याय तिने अचूकपणे नोंदवलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, पदावली समान नाहीत याचे चिन्ह कोणते? दोन आडव्या रेषा, दोन उभ्या रेषा, दोन उभ्या रेषा एक तिरपे रेष की दोन आडव्या रेषा एक तिरपे रेष? तर पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे, पदावली समान नाहीत याचे चिन्ह दाखवण्यासाठी. तीनही गोल तिने अचूकपणे बरोबर रंगवलेले आहेत. अभिनंदन श्रावणी, तिघही लेकरांचं अभिनंदन. आदित्य, कावेरी आणि श्रावणी, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप, पाचही विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. दोघे विद्यार्थी राहिलेत अजून.